नमस्कार। गुरुवंदन प्रार्थना। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यानिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलम् सर्वधि साक्षीभूतम् भावातीतम् त्रिगुणरहितम् सद्गुरु प्रशंसा, गुरुंचा महिमा हा यापूर्वीही सुरू होता, वर्तमानातही तो राहील आणि भविष्यातही तो अजरामर असेल। गुरुविड कोण दाखविल वाट, प्रपंचात आई वडिलांचं स्थान हे गुरूंचं नाही असं नाही, परंतु मातापित्याचं स्थान हे थोडंस मोहामध्ये असल्यामुळे ते मोहाच्या क्षणामध्ये असतात। जन्मदाते जरी असले तरी ते गुरु पद प्राप्त करू शकत नाहीत, कारण मोहाच्या आणि इच्छेच्या गोलात ते सतत विचारमग्न असतात। त्यामुळे ते आत्मज्ञानी नसतात, व्यवहारज्ञानी आणि जीवनदायी जरूर असतात। जगामध्ये आपल्याला पाऊल ठेवायचं असेल, जगामध्ये आपल्याला व्यावहारिक जगामध्ये वेळोवेळी यश मिळवायचं असेल, आपल्याला स्वतःला जाणून घ्यायचं असेल की मी कोण, नेमकं कशासाठी आलो ह्या जगामध्ये, माझं कार्य काय, जसं तुकारामांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांना,
की तुम्ही राजे आहात, राजधर्म सोडून अध्यात्म मार्गावरती येऊ नका, तुम्हाला जनतेचं रक्षण करायचंय आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे, असंच प्रत्येकाचं कार्य आहे। समाज सेवेची जी व्रत आहेत ती वेगवेगळी आहेत, भिन्न भिन्न आहेत। कोणी वैद्यकीय क्षेत्रात सेवा म्हणून करत असतो, कोणी अध्यात्म क्षेत्रामध्ये महात्म्य म्हणून जनतेची सेवा करत असतो। सेवेचा मार्ग वेगवेगळे आहेत आणि ही सेवा आपली नेमकी पण कोणत्या प्रकारे करावी याचं मार्गदर्शन नेहमी गुरुकडून करावं, म्हणजे सेवेमध्ये आत्मानंद मिळतो। ज्या सेवेमध्ये आत्मानंद मिळतो ती सेवा उत्तम, ते कार्य उत्तम। गुरुचंडी लीन का व्हायचं की आपल्याला माहित नाही की आपल्याला येणारा पुढचा क्षण कसा आहे। आपल्या कुटुंबियापैकी कोणीही ब्रह्मज्ञानी नसतं, मार्ग दाखवतात, नियोजन करतात, पण त्याची खात्री कुटुंबियांच्याकडे नसते आणि त्यामुळे ते सुद्धा म्हणतात सहकुटुंब आपण गुरुचरणी लीन व्हायला हवं। कारण वर्तमानात जरी आपण जगत असलो तर भविष्यकाळाची प्रत्येक मानवाला चिंता असते, यासाठी आपल्याला गुरुचरण पकडल्याशिवाय पर्याय नाही। मी स्वतः बुद्धिमान आहे, आपली बुद्धी जरी असली, आपण बुद्धिमान असलो तरी आपल्या बुद्धीकडनं जे कार्य करून घेतलं जातं ते कार्य उत्तम व्हावं, त्याला मार्ग उत्तम असावा हे गुरु ठरवतात। बघा ना, बऱ्याच वेळा बुद्धिमान लोक असले तरी त्यांचे विचार उत्तमच असतील असं नाही, त्यांचं वक्तृत्व उत्तम असेल असं नाही। त्याचं कारण एक आहे की बुद्धी परिपक्व व्हायला आशीर्वाद लागतात, सदिच्छा लागतात, गुरुचरणी लीन व्हावं लागतं। आणि हेच साधू संतांनी सुद्धा हेच संदेश दिलेले आहेत की त्यांनी असं कधी म्हटलं नाही की तुम्ही डायरेक्ट देवतेंना शरण द्यावा। बघा ना, तुकाराम महाराज काय म्हणतात, सद्गुरु वाचुनी सापडे ना सूर्य, धरावे ते पाय त्याचे आधी। सद्गुरु वाचुनी, तुकाराम महाराजांनी ध्यान विठ्ठलाचं केलं पण गुरूंना त्याची विनवणी केली की मला वाट दाखवा, मला मार्ग दाखवा, हे विठ्ठल आहेत कोण, भगवंत कणाकणामध्ये आहे, श्वासाश्वासामध्ये आहे, पण आत्मज्ञानी होण्यासाठी सद्गुरूंची गरज आहे। तर माझी विनंती आहे की या गुरु परंपरेमध्ये संशय असता कामाने श्रद्धा असायला हवी, निकोप समर्पण असायला हवाय, पुढे जाऊ की परतू मागे असं नको आहे। हे श्री दत्ता सांभाळी मज, तुम्ही जेव्हा दोन किंवा तीन पावलं पुढे याल तेव्हा गुरु निश्चित तुमच्यासाठी जागा सोडून एक पाऊल पुढे येतात आणि मग तुमचं बोट पकडतात, तुम्हाला पकडतात। कारण तुम्ही पकडल्यानंतर तुम्हाला स्वतःला शाश्वती नसते की आपण गुरूंचा हात सोडतोय की धरतोय, पण गुरुंनी पकडलेला हात साधकाच्या शिष्याच्या आणि भक्ताच्या आज्ञानापोटी असेल तरी ते सोडत नाही। यासाठी तुम्हाला पहिल्यांदा दोन किंवा तीन पावलं पुढे यावं लागेल, तेव्हा आपल्या आयुष्याचं तुम्ही सार्थक करू शकाल। मी बुद्धिमान आहे म्हणून अहंकार बाळगून उपयोग नाही, आयुष्य मर्यादित आहे, सर्व काही तुमच्याकडे आहे तरी आपण सुखाचा शोध घेण्यामध्ये अपुरं पडतो। त्याचं कारण हेच आहे, कारण
शांत झोप येणं, समाधान होणं, सात्विक जीवन जगणं, अखेरपर्यंत चिंतनात राहणं हे फक्त गुरुकडूनच आपल्याला ज्ञान मिळतं. माहिती कशी वाटली याचा कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर उल्लेख करा. इतर भक्तांना, इतर साधकांना व्हिडिओ शेअर करायचं विसरू नका, लाईक जरूर करा. खूप खूप धन्यवाद.